लढण्यासाठीच सगळं चाललंय ना. अजून उमेदवारी यादी जाहीर झालेली नाहीये आणि जेव्हा उमेदवारी यादी येईल मला अपेक्षा आहे की त्या यादीमध्ये माझं नाव असेल. माझी उमेदवार हीच मागणी आहे, माझी दुसरी कुठली मागणी नाही. भारतीय जनता पक्ष अजून याद्या जाहीर झालेल्या नाहीयेत आणि जे सर्वे आहेत जे सर्व खरंच असेल तर निश्चितपणे माझ्यासारखे कार्यकर्ते जाणार होईल अशा आशा मला आहे. लढायला ठाम आहात? लढण्यासाठीच सगळं चाललंय ना. अजून उमेदवार याद्या जाहीर झालेल्या नाहीयेत आणि जेव्हा उमेदवार यादी येईल मला अपेक्षा आहे की त्या यादीमध्ये माझं नाव असेल. दोघांमध्ये नेमकी काय चर्चा झाली? त्यांनी काय तुमच्याजवळ प्रस्ताव ठेवले? काय नेमकी समज द्यायला ते आले होते तुम्हाला असं सांगण्यात? महाराष्ट्राचे ते प्रदेशाध्यक्ष आहेत आणि एक मोठी जबाबदारी त्यांच्यावरती आहे आणि कुठलाही कार्यकर्ता असेल जर इच्छुक असेल तर निश्चितपणे त्याचा सन्मान त्यांनी राखलेला आहे. माझ्यासारखे कार्यकर्त्याकडे ते आले कारण मागील 2-3 महिन्यामध्ये पक्षाचे इतर कोणतेही कार्यकर्ते पदाधिकारी माझ्याकडे आले नव्हते. मी मोठे मोठे कार्यक्रम घेतले पण कोणी उपस्थित राहिले नव्हते. मी ती खटखट त्यांच्याजवळ बोलली की मी पक्षाचा कार्यकर्ता इच्छुक आहे म्हणून माझ्यावरती जर असं पक्षाने मला वाऱ्यावरती 2 महिने सोडलं होतं तर मी माझा आसमान सन्मान राखलाय. पण 2-3 महिने ज्यांच्या जीवावरती मी या ठिकाणी लढलो, माझ्या जागी दुसरा कोणा असतं तर कधीच त्याचं खच्चीकरण झालं असतं. त्यामुळे निश्चितपणे पक्षाकडून मला अजूनही आशा आहे की पक्षाने माझा विचार करावा असं मी त्यांना सांगितलेलं आहे. या भेटीनंतर तुमची नाराजी दूर झालेली आहे? नाराजीचा विषय नाही, अजून उमेदवारी जाहीर व्हायची ना, मग मी खुश आहे का नाराजी ते नंतर कळेल. त्यांच्या विरोधात जी नाराजी होती तुमची ती या निमित्तानं दूर झाली आहे का? दादांशी माझी व्यक्तिगत कुठली नाराजी नाहीये. शेवटी हे राजकारण आहे आणि मला आमदार माझ्या स्वतःच्या पदासाठी व्हायचं नाही, ते जनतेचे प्रश्न सोडण्यासाठी व्हायचे. निश्चितपणे उमेदवारी यादी जाहीर झाल्यावर मी माझी भूमिका सांगेन. दादांना तिकीट मिळालं तर तुम्ही त्यांचं काम करणार का पक्ष? काका ह्या गोष्टीवरती अजून मी काही बोलू शकत नाही. येणाऱ्या वेळेनंतर माझ्यासोबत ज्यांनी मला साथ दिली, जनतेने साथ दिली, जर ते लोकांना वाटत असेल की आपण योग्य निर्णय घेऊ, त्यांना विचारत घेऊ.